जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड यांनी आज घेतला। 2017 सुरुवातीस जिल्हा परिषदेची सार्वजनिक निवडणूक घेतली जाणार आहे, ज्याची तयारी सुरू करण्यात आली असून संबंधित विभागास राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाची प्रक्रिया आहे। येत्या 20 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते। आचारसंहितेमुळे विकास कामं प्रभावित होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेचे CEO मधुकर राजे अर्दड यांनी आज सर्व विभाग प्रमुखांची एक बैठक बोलवली आणि आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला। उर्वरित कामं लवकरात लवकर पूर्ण करावेत, तसेच जिल्हा परिषदेचे कामही कॅशलेस करण्याचं सांगितले, ज्यावरून मुख्य अर्थ आणि लेखा अधिकारी उत्तम चव्हाण यांनी खुलासा केला की जिल्हा परिषद पूर्वीपासूनच कॅशलेस आहे, कारण सर्व देयके धनादेशाद्वारेच अदा केली जातात, मात्र ग्रामपंचायतींना कॅशलेस करण्याची गरज आहे। पंचायत विभागाचे उपकार्यकारी मुख्य अधिकारी यांनी सांगितलं की सर्व ग्रामपंचायतींमध्ये लवकरच POS यंत्रणा बसवण्यात येईल आणि पाणीपट्टी व घरपट्टी सुद्धा धनादेश किंवा ई बँकिंगद्वारे वसूल केले जाईल।